भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्या अटकेवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. दलितांच्या भावनांचा आदर होत नाही, त्यांचा होत असलेला अपमान आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला असल्याचं त्यांनी म्हटलंय. नेमकं काय म्हणालेले आहेत प्रियंका गांधी पाहूयात. भाजप सरकार पहिल्यांदा दलित बांधवांच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असल्या संत रविदास मंदिराशी छेडछाड करतं. त्यानंतर याविरोधात आवाज उठवण्यासाठी हजारोंच्या संख्येनं समाज रस्त्यावर उतरतो तेव्हा त्यांच्यावर लाठीमार करतं, अश्रुधुरांचा मारा करतं, त्यांना अटक करतं. अशा प्रकारे दलितांचा आवाज दाबून त्यांचा अपमान करणं आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे असं अशा आशयाचं ट्विट प्रियंका गांधींनी केलेलं आहे.